Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Agriculture Science and Technology Standard 12. Protection from Wild Animal. Chapter number 12, Protection from Wild Animal. जंगली प्राण्यापासून शेतीचं संरक्षण कसं केलं जातं तर आपण दोन लेक्चर बघितलेले आहेत. आज आपण लेक्चर नंबर 3 बघत आहो. एलिफंट नेचर ऑफ डॅमेज. वाइल्ड एलिफंट्स फीड ऑन ऍग्रीकल्चर क्रॉप सीड्स बार्स ल्यूज ग्रासेस एंड ट्रीज. तर एलिफंट म्हणजेच हत्ती हा फारच शेतीचं नुकसानकारक करतं. एक तर पिकाचं नासधूस, बियाचं, त्याचबरोबर त्याची साल, मोठे जर फळझाड असेल साल, त्याचे पानं, गवतं, झाडं हे सगळं तोडताड करतं. फार शक्तिवान असतं एलिफंट. बघितलं आहे तुम्ही, दे यूज देअर टस्क टू पुल आउट द बार्क फ्रॉम ट्रीज अँड डिग रूट्स आउट ऑफ द ग्राउंड. त्याची जी सोंट असते त्याच्या सहाय्याने झाडाला घासलं की पूर्ण साल निघून जाते. संत्र्याचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, नंतर त्याच्या सहाय्यानं ते मुळंसुद्धा डिग आउट करतं, आहे ना, त्याच्या सोंटच्या सहाय्याने, हे लक्षात. तर अशा पद्धतीनं पिकाचं नुकसान होत करतं. दे ट्रॅम्पल क्रॉप्स अँड डॅमेज क्रॉप फील्ड. त्याच्या पायाने फारच तुळतळ होतं, फार मोठं पाय असतं, आहे ना. तर ऊसाचा तो नाप नुकसान, तर फार फार प्राणी असतं हे ना, तर पिकामधून गेलं तर फारच नुकसान होतं. ऑल्सो एलिफंट कॉज डॅमेज टू क्रॉप बोथ इन प्री हार्वेस्ट अँड पोस्ट हार्वेस्ट कंडिशन. तर एलिफंट हे प्री हार्वेस्टिंग कंडिशनमध्ये नुकसान करतं आणि हार्वेस्टिंग पोस्ट हार्वेस्टिंगमध्ये सुद्धा भरपूर नुकसान करतं, अतोनात नुकसान होतं. तर या पद्धतीनं हे एलिफंट असं शेतामध्ये फिरलं की अतोनात नुकसान होतं. बघा कसे सुंट आहे, कसे दात आहे, हे जर घासलं त्यांनी पूर्ण साल निघून जाते झाड, आणि तो झाड वाढून जातं. त्याचबरोबर धडक दिलं झाडाला, झाड मोडून जातं, आहे ना. तर या पद्धतीनं अतोनात नुकसान करतं. अरे बाबा, हे बघा कसं केलं झाडाचं नुकसान, आहे ना, पूर्ण फांद्या तोडून टाकलं आहे, लक्षात. असं हे नुकसान करतं ABC, हा लक्षात. झाडाला कसं करत केलं त्यांनी, हे तोडून टाकलं, हे झाडाचं तोडून. तर अशा पद्धतीनं अतोनात नुकसान करतं. या पद्धतीनं आहे का, मकामध्ये, उसामध्ये या पद्धतीनं फिरलं की अतोनात नुकसान होऊन जातं. बा भरपूर शेतकऱ्याला सहन करावं लागते रे बाळांनो, आहे ना. ह्या बघा कसं नुकसान करतात एलिफंट, आहे का, झुंडच्या झुंड चालतं, आहे ना. आता कंट्रोल मेजर काय करणार एलिफंटचं, बझिंग ऑफ द बीज, आहे की नाही. बीज म्हणजे मधमाशाचा आवाज आलं, फार घाबरतात त्याने. स्टडीज शो दॅट एलिफंट्स आर रिपल्ड बाय द साऊंड ऑफ हनी बीज. तर मधुमक्षी, आहे ना, म्हणजेच हनी बीज असतं, याचा आवाज त्याला सहन होत नाही, फार भीतं त्याने, आहे ना. एवढं मोठं पुराणी, परंतु बारक्या बी न भीतते. देअर फॉर स्टार्ट बी कीपिंग अराउंड द फील्ड, देअर बाय जनरेट सम सोर्स ऑफ एक्स्ट्रा इन्कम. तर काय करायला पाहिजे, तिथं असं बी कीपिंग करायला पाहिजे, म्हणजेच जे बी कीपिंग म्हणजेच शेतामध्ये मधमाशी पालन करायला पाहिजे. आजूबाजूला जर ते ठेवलं तर ते हत्ती एंट्री करणार नाही शेतामध्ये, एवढं ते भीतात त्याने. नॉईज, आहे ना, आवाज. इट इज अ कॉमन प्रॅक्टिस टू यूज लाऊड नॉईज टू स्कार अवे इन्स्ट्रक्टिव्ह एलिफंट्स. तर नॉईज, आहे ना, आवाज. नॉईज मेकर इन्क्लूड फायर क्रॅकर, पाईप कॅनॉन्स, व्हेकल हॉर्न्स अँड रिफल शूट्स, रायफल शूट. तर अशा पद्धतीनं आवाज करायला पाहिजे, ते आवाजानं ते पळून जातं, आहे ना. तर हे पद्धतीनं आपल्याला याचं, या पद्धतीनं मधमाशीपासनं एलिफंट आर टेरिफाईड ऑफ बीज, फारच भीतं, लक्षात. तर हनी बी जोपासायला पाहिजे आपण. बझिंग ऑफ द बीज, असं आवाज आलं तर कसं बघत आहे ते, नाही ना, पूर्ण असं
पडून जाते त्यांनी. या पद्धतीनं बी किपिंग करायला पाहिजे, शेताच्या बाउंड्रीला एक्स्ट्रा इन्कम मिळणार आणि त्या एलिफंटचंही आपलं काय होणार, प्रादुर्भाव टाळता येणार. तर बी किपिंग करायला पाहिजे म्हणजे मधमाशी पालन व्यवसाय करायला पाहिजे. देन थर्ड, लाईट, ब्राईट लाईट्स, ऑइल लॅम्प्स अँड फायर आर समटाईम यूज अलॉंग द पेरिमीटर ऑफ फार्म एरिया टू स्कार एलिफंट पॉप्युलेशन नियर बाय फार्म. तर उजळ दे लाईट प्रकाशानं एलिफंट शेतामध्ये येत नाही, तर लॅम्प लावणे, ऑइल लॅम्प म्हणा, लाईट म्हणा, काही शेतामध्ये दिवे लावायला पाहिजे, उजळ प्रकाश करायला पाहिजे, तर ते येत नाही. चौथं, स्मोक फायर. इन सम एरियाज पीपल बर्न एलिफंट डंग दॅट विल स्मॉल्डर अँड क्रिएट हेवी ॲक्रेड स्मोक. तर गौऱ्या वगैरे जाळायला पाहिजे, त्याचं स्मेल येतं आणि तो एंट्री करत नाही. या पद्धतीनं दूर तयार करायला पाहिजे. नंतर हॉट चिली, कॅप्सिसिन स्प्रे कॅन रिपल एलिफंट्स. तर कॅप्सिसिन स्प्रे करायला पाहिजे आपण, हॉट चिली म्हणजे मिरची. सिम्पलेस्ट मेथड कन्सिस्ट ऑफ प्लांटिंग अ रो ऑफ चिली अराउंड कल्टिवेटेड फील्ड अँड गार्डन. तर साईडला आपण मिरचीचे रोपटे लावले, झाडं लावली, तर ते एंट्री करत नाही, मिरचीला भीते ते लक्षात. तर या पद्धतीने लाईट केलं तर पळून जातात उजीळ. जे वाईल्ड एलिफंट असतात त्यांना उजीळ सहन होत नाही, म्हणजे उजीळ अंधारात जातात, त्यांनी उजिळात राहत नाही. नंतर स्मोक फायर आहे ना, असं आपण जाळलं तर पळून जातं ते, ते राहत नाही. नंतर हे हॉट चिली, या पद्धतीनं मिरच्या, तर ते एंट्री करत नाही. नंतर सिक्स, एलिफंट जिओ फेन्सिंग. इट इज अ मीन्स ऑफ डिटेक्टिंग रेडिओ कॉलर्ड एलिफंट्स दॅट क्रॉस अ व्हर्च्युअल फेन्स लाईन. तर जिओ फेन्सिंग करायला पाहिजे. व्हेन अन एलिफंट विथ अ कॉलर पासेस थ्रू अ व्हर्च्युअल बॅरियर अ मॅसेज इज सेंड टू द वाईल्ड लाईफ मॅनेजमेंट सेंटर अलॉंग विथ GPS कोऑर्डिनेशन. तर एलिफंट जिओ फेन्सिंग म्हणजे GPSद्वारे आपण काय करायला पाहिजे, त्याचं प्रोटेक्ट करता येते. धिस विल हेल्प देम टू टेक ॲक्शन अगेन अटॅक ऑफ एलिफंट. आपल्याला एलिफंट कुठं आहे GPSद्वारे आपल्याला ट्रॅक करता येतं आणि त्याचं प्रोटेक्ट करता येतं. त्या पद्धतीनं आपण एलिफेंटचं काय करू शकतो, टाळू शकतो लक्षात, फेन्सिंगद्वारे वगैरे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिफेंटचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर बघितलं. तर बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, 12वीचंही एक एक टॉपिक बघत चला, तुम्हाला 12वीमध्ये टेन्शन येणार नाही. 11वीचे बघत चला, 12वीचे बघत चला. तर आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.